नांदेड रेल्वे स्थानकावरील कर्तव्य दक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समय सूचकतेमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील धावपट्टीवरून निघालेल्या धावत्या जलद गती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असताना सदरील प्रवाशांचा तोल ढासळला व प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या मधील फटीत अडकलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्यात कर्तव्य दक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांनी यश मिळवले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 17611 4 सप्टेंबर 2024 रोजी रेल्वे सुरक्षा बल नांदेड ठाण्याचे निरीक्षक विनोद कुमार मीना यांच्या आदेशानुसार अधिपत्याखालील नांदेड रेल्वे ठाण्याचे एम माधवराव उपनिरीक्षक PSI RPF NED व VD कांबळे कॉन्स्टेबल 089 रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर कर्तव्य बजावत होते. दरम्यान जलद गतीने रेल्वे क्रमांक 17611 ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून जात असताना नांदेड जिल्ह्यातील रामराव सोनकांबळे वय वर्ष 47 राहणार जरीकोट तालुका धर्माबाद येथील रहिवासी असलेले प्रवासी जलद गतीने धावत्या रेल्वेस पकडण्याचा प्रयत्न करत असताना तोल ढासळून प्लॅटफॉर्म व रेल्वे यातील फटीत अडकता क्षणी उपरोक्त कर्तव्यावर असलेल्या रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी समय सूचकता दाखवत स्वतःचा प्राण धोक्यात टाकून फिल्मी स्टाईलने प्रवाशाचे प्राण वाचविण्यात यश मिळविले असून कोणतीही विपरीत दुर्घटना घडली नाही. सदरील घटनेतील अतिशय थरारक दृश्य उपस्थित प्रवाशांनी नयनदृष्टी पटलावर कैद करत असतानाच रेल्वे सुरक्षा बल जवानांनी तत्पर समय सूचकता दाखवली असल्यामुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये व आपला अमूल्य जीव नाहक गमावू नये असा महत्वपूर्ण संदेश रेल्वे सुरक्षा बल नांदेड तर्फे समय प्रसंगी देण्यात आले आहे. संजय गोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.